मंडळाचे अध्यक्ष वासुदेवराव काळे, रमेश पतोरा, विरधवन, वैशाली, सर्व आमचे उपस्थित असणारे सन्माननीय पत्रकार मित्र आणि सहकार्यांना, आज मी बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी इंदापूर आम्ही लोकांनी केलं, तिथले डॉक्टर्स आणि वकिलांच्या बरोबर आम्ही हेतूच साधलं, त्यांच्या काही अडीअडचणी समजून घेतल्या, आम्हाला काय पाहिजे ते त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर दौंडला आलो. दौंडमध्ये आता वकील आणि डॉक्टरसांना भेटलो, आता तुमच्याशी मी बोलतो आहे. त्याच्यानंतर बारामतीला जाणार, बारामती डॉक्टर्स आणि वकिलांना भेटणार आणि मग आज देवेंद्र फडणवीस साहेब उद्याचा फॉर्म भरण्याच्या करता, उद्या मी फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरतो आहे, उद्याचा फॉर्म भरण्याच्या करता रात्री ते येत आहेत. रात्री काही इतर पण काही मीटिंग आहेत की एकंदरीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून तुमची काय आकडी आणि पुढची काय पावलं अशा पद्धतीचं ते आहे. आपला फॉर्म हा जरी उद्या आपण भरत असलो तरी देखील बाकीचे फॉर्म म्हणजे पुणे, शिरूर आणि मावळ हे आपल्यानंतर 7 दिवसांनी ते मतदान आहे, म्हणजे 13 तारखेला 6 दिवसांनी. त्याच्यामुळं तिथं पुढची तारीख घेऊन ते फॉर्म भरणार आहेत. त्याच्यामुळं उद्या एकच फॉर्म आम्ही महायुतीच्या उमेदवारांचा भरणार आहे, याची आपण कृपया नोंद घ्यावी. सकाळीच मी तिथं लवकर जाणार होतो आणि तो फॉर्म भरणार होतो. बाहेरनं प्रफुल्ल पटेल येतील, देवेंद्र फडणवीस येतील, इतर पण काही मान्यवर येतील, इतर मित्रपक्षांचे पण आमचे काही सहकारी त्या ठिकाणी असतील. अशा पद्धतीनं तो फॉर्म तिथं भरल्यावर नंतर आम्ही सातारचा फॉर्म भरणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सांगलीचा फॉर्म आमच्या महायुतीचा भरणार आहे. अशा पद्धतीनं उद्याचं आमचं नियोजन माझं आणि देवेंद्रजींचं राहणार आहे. एकंदरीतच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. कधी नव्हे ते आपल्या एप्रिल महिन्यामध्ये इतकी उष्णता पाहायला मिळाली नव्हती, परंतु तीव्रता जरा जास्तच आहे. त्याच्यावर सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. आम्हाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही स्थानिक कुठल्या काही प्रश्न महत्त्वाचे असतील तर तेवढ्यापुरता त्याचा उर्जाचा उल्लेख करणार आहे. आम्ही महायुतीच्या वतीनं ही निवडणूक मतदारांना नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे का राहुल गांधींचं नेतृत्व पाहिजे अशा प्रकारची ही निवडणूक आहे आणि त्यावर मतदारांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. विनंती करणं हे आम्ही आमचं काम आहे, त्यांना जाऊन भेटणं हे आमचं काम आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे आमचं काम आहे, परंतु फायनल काय करायचं ते त्या ठिकाणी करतील. आता या निवडणुका होत असताना दौरे पण पंतप्रधानांचे चालू आहेत, अमित भाईंचे चालू आहेत, इतर मान्यवरांचे चालू आहेत, प्रफुल्ल पटेल तिकडे सभा घेत आहेत. पहिल्या टप्प्यातलं मतदान मला वाटतं 19 तारखेला सगळे विदर्भातलं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि तुमचं नागपूर असे सगळं तिकडचं मतदान आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचे टप्पे त्या बाबतीमध्ये सुरू झालेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. पण आमची एकच भूमिका आहे, आज विरोधकांकडे कुठला मुद्दा राहिला नाही आहे. विकासाच्या बद्दल ते मोदी साहेबांच्या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काही वेगळं बोलूच शकत नाही आणि मग काय नेहमीचे मुद्दे, तर जास्त यांच्या जागा निवडून आल्या तर संविधान बदलतील, जास्त जागा निवडून आल्या तर शेवटचीच निवडणूक होईल, जास्त जागा निवडून आल्या तर घटनेमध्ये काही बदल करतील, असं काहीतरी विशेषतः आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम, तसंच आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये की बाबा हे लोक आल्यानंतर कुठंतरी अल्पसंख्याकावर अन्याय होईल, त्यांना इथनं बाहेर काढलं जाईल, असं काहीतरी काहीतरी धातुरमातूर खोटा नाटा प्रचार केला जातो आहे आणि तशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत. सोशल मीडियाला पण तशा पद्धतीनं काही सांगितलं जात आहे. आम्ही एकमेव महायुतीने डोळ्यासमोर ठेवलं आहे आपल्या महाराष्ट्राचा विकास, त्याच्याकरता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भरीव अशा प्रकारचा निधी आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा आणता येईल तो प्रयत्न करणं आणि आपले
केंद्र सरकारच्या अखत्यारीतले असणारे प्रश्न हे व्यवस्थितपणे ठराविक काळामध्ये पाठपुरावा करून ते मार्गी लावणं, अशा पद्धतीची ही आमची निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आहे. आणि त्याच्यातनं सगळे आम्ही याच्या पाठीमागच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात होतो, परंतु गावकीचं भावकीचं आता हे भांडण नाही, हे देशाचं भवितव्य ठरवणारी पुढच्या पिढीचं त्या ठिकाणी दिशा दाखवणारी ही निवडणूक आहे. म्हणून त्या निवडणुकालाही आगळं वेगळं अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं. उमेदवारी न मिळाल्यामुळे धसपूस सुरू झालेली आहे. कालपर्यंत आपल्या माहितीत असणारे उत्तरराव दांडकर या आज शरद पवार यांना भेटलेले आहेत आणि त्यांनी मोठ्या पाटलांचा प्रचार करण्याची हो का. निवडणुकीमध्ये प्रत्येकाला कुणी काय करावा जसा त्याचा अधिकार आहे. हे काय आत्ताच चाललंय असं नाही, कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, त्याला सत्ताधारीने पण सामोरं जायचं असतं आणि विरोधकांनी पण सामोरं जायचं असतं. ही निवडणूक आहे. प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक युती किंवा आघाडी या निवडणुका जिंकण्याच्या करता त्या निवडणुकीमध्ये उतरत असते. त्याच्यावर त्यांना जे योग्य वाटलं असेल ते त्यांनी केलं असेल, मला त्याच्याबद्दल काही टीका टिप्पणी करायचं. दादा, मनसे माहिती सामील झाल्यामुळे दापोली आणि गुहागरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, याचा फटका आपले सुनील तटकरे यांना बसू शकतो. यामध्ये राज ठाकरेंचं त्यांनी निर्माण केलेला हा पक्ष आहे, त्यांनी बांधलेला हा पक्ष आहे, त्यांच्याकडं बघून ते कार्य